अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृहावर काही समाजकंटकांनी काल दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि भारिपा बहुजन महासंघ यांच्या विद्यमाने तहसीलदार अरुण चेवाळे यांना निवेदन देण्यात येऊन असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज दिनांक 7/7/2020 या रोजी राजगृह मुंबई ते दादर येथे डॉक्टर आंबेडकर यांचे राहते घर म्हणजे राजगृह आमच्यासाठी ते दैवत्व घर आहे असं मी हे करतो। आणि त्या घरावर काल जे हरामखोरांनी दोन जणांनी बॅड हल्ला करला त्या हरामखोरांना कडक शिक्षा द्यावी याकरता आम्ही वंचित बहुजन आघाडी थ्रो व तसेच भीमनगर जामनेर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते सर्व मिळून सुद्धा या गोष्टीला निषेध करतो। आणि हे दोन हरामखोर आहे त्यांना कडी शिक्षा भेटावी या हिशोबाने मी हे निवेदन करतो। त्यांचं मी आत्ता हे पण प्रकरण घडत असत व बनसोडे नागपूर हे पण प्रकरण घडलं हे सरकार दलित लोकांना अजिबात ध्यान देत नाही आहे। आणि हे दोन हरामखोर जे काल त्यांनी काम करलं असं आज आम्ही मान्य करतो। आज आमच्या घरावर दगडफेक झाली आम्ही सहन करू शकतो पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यगृहावर दगडाची फेक झाली वंचित बहुजन आघाडी व तसे भारतीय बौद्ध महासभावर भीमनगर जामनेर हे अजिबात सहन करू शकत नाही हे निवेदन देतो। या गोष्टीचा पाठपुरावा नाही झाला तर भीमनगर तर्फेवर वंचित बहुजन आघाडीतर्फे रोडवर आंदोलन करण्यात येईल। मी माझी अपेक्षा करतो जय भीम जय वंचित जय भारिप। जय भीम, मी नितीन रणित राहणार भीमनगर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष। काल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर जो हल्ला झाला त्यामुळे आमच्या संपूर्ण दलित समाजावर एक मोठा आघात झालेला आहे। आमच्या समाजावर आजच नव्हे तर सतत असे वारंवार हल्ले होत आहेत, तरी सरकारने कुठेतरी या संदर्भात लक्ष द्यावे या निषेधार्थ आम्ही तहसीलदार या साहेबांना एक निवेदन दिलेले। यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर सचिन सुरवाळे तालुका अध्यक्ष यांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आम्ही आंदोलनासाठी तयार आहेत। आनंद सुरळकर, भीमनगर जामनेर। मी एक आंबेडकरी विचाराचा माणूस आहे आणि ज्या राजगृहाकडे म्हणजे मुंबई इथे असलेल्या राजगृहाकडे जे आंबेडकरी विचाराची जी सुरुवात होते आणि जी दलित व्यक्ती आणि प्रत्येक महाराष्ट्रातला एक आणि एक माणूस भारतातला माणूस त्याच्याकडे एक प्रेरणेचं स्थान म्हणून बघतो त्या घरावरती आज भ्याड हल्ला झालेला आहे। म्हणजे अशा काही गर्दुल्यांमुळे महाराष्ट्राचं नाव खराब होतं आहे आणि दलितांवरती अत्याचार होत आहे। त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो जामनेरमध्ये तहसीलमध्ये। तरी फक्त सरकारला ही एक विनंती आहे किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना कडकडीत शिक्षा व्हावी आणि त्यांना लवकर पकडण्यात यावं। जय पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।